विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून पडणारा वाक्याचा दुसरा प्रकार अभ्यासूया, तो आहे आज्ञार्थी वाक्य। आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? की ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, उपदेश, सूचना, प्रार्थना अशा प्रकारचा बोध होत असेल तर ते आज्ञार्थी वाक्य असतं। आपण काही उदाहरणांतून हे समजून घेऊया। उदाहरणार्थ आपण पहिलं उदाहरण पाहूया, ते आहे आज्ञा। तुझे पुस्तक उचलून ठेव, तुझे पुस्तक उचलून ठेव। तर या प्रकारामध्ये ठेव या क्रियापदावरून आज्ञा किंवा हुकूम सूचित होतो। त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया, ते आहे आशीर्वाद। आता यात तुम्हाला उदंड आयुष्य लाभो असं उदाहरण आपल्याला घेता येईल। आता या वाक्यामध्ये लाभो हे जे क्रियापद आहे यावरून आशीर्वादाची भावना सूचित होते। आशीर्वाद कोण कोणाला देतं? तर वयोज्येष्ठ व्यक्ती आपल्यापेक्षा कनिष्ठ किंवा लहानांना आशीर्वाद देत असतात आणि तो भाव या वाक्यातून सूचित होतो। आता तिसरं उदाहरण पाहूया, ते आहे प्रार्थना। प्रार्थना आपण कोणाला करतो? तर परमेश्वराला। म्हणून हे परमेश्वरा, सर्वांना सद्बुद्धी दे। हे परमेश्वरा, सर्वांना सद्बुद्धी दे। आता या वाक्यामध्ये क्रियापद जे आहे ते दे असं आहे, परंतु इथे आज्ञा किंवा हुकूम सूचित होत नाही, तर इथे परमेश्वराला उल्लेख केल्यामुळे प्रार्थनेचा भाव व्यक्त होतो। आणि म्हणून हे सुद्धा जरी प्रार्थनेचा भाव व्यक्त करणारं वाक्य असलं तरी आज्ञार्थी वाक्य या मुख्य प्रकारामध्ये मोडतं। यानंतर विनंती या प्रकारातील वाक्य पाहू। कृपया मला तुझे पुस्तक दे, कृपया मला तुझे पुस्तक दे। आता या वाक्यामध्येही दे हे क्रियापद आहे आणि वरच्या वाक्यातही दे हे क्रियापद आहे, पण वरच्या वाक्यामध्ये प्रार्थनेचा भाव सूचित होतो तर खालच्या वाक्यामध्ये कृपया या शब्दावरून विनंतीचा भाव सूचित होतो। आणि म्हणून हेही आज्ञार्थी या प्रकारात मोडणारं वाक्य आहे। आता पुढचं एक वाक्य पाहूया, उपदेश। यात आपण उदाहरण घेऊया, मुलांनो स्वावलंबी व्हा। मुलांनो स्वावलंबी व्हा। उपदेशाची अशी अनेक उदाहरणं घेता येतील, पण एक छोटेखाने उदाहरण आपण घेतलेलं आहे। आता इथून उपदेशाची भावना सूचित होत आहे। आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे सूचना। आपण सार्वजनिक ठिकाणी पाहतो की अनेक सूचना लिहिलेल्या असतात, तर तिथे जरी सूचनेचा भाव असला तरी तेही काय असतं? आज्ञार्थी वाक्य असतं। उदाहरणार्थ, येथे कचरा टाकू नये, येथे कचरा टाकू नये, किंवा येथे पादत्राणी काढू नये, येथे नारळ फोडू नये, या प्रकारच्या सूचना या सुद्धा आज्ञार्थी वाक्य प्रकारामध्ये मोडतात। तर एकोणी सहा उदाहरणं आपण पाहिली आहे, आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना। क्रियापदं काही वेळा सारखी असतील, परंतु त्यातून जो भाव व्यक्त होतो तो या उपप्रकारांचा होतो।
परंतु तरीसुद्धा हे जे वाक्यप्रकार आहेत हे आज्ञार्थी या वाक्यप्रकारात मोडणारे आहेत। तर याची काही वैशिष्ट्ये आपण पाहूया। तर पहिला वैशिष्ट्य आपल्याला लक्षात आलं आहे की आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा, आशीर्वाद, त्यानंतर प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना असा बोध वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून होतो। तर हे याचं महत्त्वाचं विशेष आहे। आता आज्ञार्थी वाक्य ही होकारार्थी असू शकतात आणि नकारार्थी असू शकतात। जसं तुझे पुस्तक उचलून ठेव, तर हे होकारार्थी आज्ञार्थी आहे। तू बागेत जाऊ नको हे जर उदाहरण घेतलं तर हे आज्ञार्थी आहे आणि नकारार्थी आहे। तर अशा प्रकारे आज्ञार्थी वाक्य ही होकारार्थी आणि नकारार्थी असू शकतात। नकारार्थी असू शकतात। तर अशा प्रकारे आज्ञार्थी वाक्य हा अतिशय सोपा असा वाक्य प्रकार आहे। तर यात आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना अशा प्रकारचा बोध वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून होतो आणि म्हणून ती आज्ञार्थी वाक्ये असतात।